13 सप्टेंबर रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये एकच उत्साह तसेच त्याच्या तयारीची लगबग दिसून येत आहे. बकरी ईद मध्ये बकऱ्याची कुर्बानी देण्याची परंपरा पूर्वीपासून आजही मोठ्या श्रद्धेने जपली जाते. त्यामुळे यंदा बकरी ईद निमित्त शहरात बकऱ्यांना मोठी मागणी आहे. राज्याच्या विविध भागातून बकऱ्यांचा व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी नवी मुंबईत दाखल झाले असून घनसोली येथे आफताब कुरेशी या बकरा विक्रेत्याने एका बकऱ्यामागे 12,000 ते वजनानुसार किंमत मोजली जात असल्याची माहिती दिली. 2,000 रुपये खूप बढले पिछले साल ते अभी 10,000 ते लेके 20,000 तक 15,000 तक अभी 2,000 रुपये खूप बढले बकरा. ईद तो सब करते पैसे का टेंशन नहीं, बकरा खूबसूरत होना चाहिए, अच्छा होना चाहिए, 1,000-2,000 की बात नहीं. या सणावर महागाईचे सावट असले तरी ईदचे महत्व उत्साहात साजरा करण्यासाठी ही खरेदी मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्तपणे केली जात आहे. याबाबत एका ग्राहकाने प्रतिक्रिया व्यक्त केली. महागाई भी नहीं है और सस्ताई भी नहीं, बरोबर है. जिस हिसाब से बकरा है उस हिसाब से ठीक है, रेट भी बरोबर है. ये अभी 11,500 का मिला. वीडियो जर्नलिस्ट मुसासह पंकज बेनमोशी यांचा रिपोर्ट.